मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तर बॅकग्राऊंडवरून तुम्हाला कळलं असेल मी आता आहे विरार स्टेशनला आणि आम्ही कुठेतरी चाललो आहे. आम्ही चाललो आहे आमच्या मामांच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. सो त्याची तयारी चालली आहे. तिकडे मुलं आहेत, खायला घेतले आणि निशांगला काय घेतलं पाहिजे. बँड्राला पोहोचले आणि ट्रेनला प्रचंड गर्दी होती त्यामुळे ट्रेन मध्ये काही शूट केले नाही. आणि इकडे निधी निशांक तर पूर्ण वैतागला होता ट्रेन मध्ये असताना. चला पुरला बँड्राला रिक्षा केली. इकडे पोचलेली आहे आणि इथे मामांची बिल्डिंग वरती किती माळ आहे तो माहीत नाही बघितली. आणि समोरच बाप्पाचं दर्शन झालंय, दाखवत आहे बाप्पा. तर हे त्यांच्या पूर्ण सोसायटीचा बाप्पा आहे आणि जबरदस्त दिसर. ओय सरका उंदीर मामा बघा कसं भारी आहे उंदीर मामा. हे आमचे मामा आणि ही मामी. बंद करून टाकली छान झाले. कोणी बनवले बारक्या आणखी प्रवीणनी मंदिर बनवलंय. हा आणि हे बारक्या बनवलं हे डेकोरेशन. छान आहे ते लावलं की चालू होत. हे बाप्पा करा बाप्पा करा. गावाला तो तिथून फोकस मारलाय. ते मी तर कुठून फोकस मारलाय गणपती बाप्पा तिथून आहे. तिकडे मूर्ती पण मस्त आहे. गावाकडे अशा मिळत नाहीत मूर्ती. अरे ते शिवशंकर आहे. आवाज बाबा कुठला बाबा आवाज हा कुठलाय. पाण्याचा पाणी पाणी खाली मस्त आहे ना. ते कर दाखवणार नंतर तुला मामा आला की कोण आहे रे. कुठे आला तू. कुठे आला तू. दीदी येणार आहे. दीदी येऊन गेली गेली सगळी रुपा दीपा नवरत ते काल येऊन गेले बघितले फोटो. सुप्रियाची भाऊचे सगळी होती काल काल यांना सुट्टी नव्हती ना म्हणून आम्ही आज सुट्टी जाऊया.
हाँ इकडे माहिती लिहिली केदारनाथची माहिती भीमशिला आणि आणि ह्या खालच्या लोकांनी हे सगळं बनवलंय होय छान बनवले आणि ते मध्ये मध्ये स्पार्कल्स येत होते ते बर्फाचे दिसत होते हा ते आहेत ना वरती ती बघा वाफ येते वाफ येते की तिथन मशीन टाकली धुराची त्याच्यात त्याचा काय शंकराच्या पाठीमागे अंधार केल्यानंतर किती सुंदर दिसतंय याओ तुझा डान्स करून दाखव आम्हाला चल इकडे नमस्कार श्रावण काय गणपती गेल्यावर सोडणार आहे काय दीदी आलेली हाय कर हाय कर मामाला सेकंड दे हा माझा थोड्या वेळाने तो मामा जेवायला आहे ना आर्किटेक्चर तो आल्यानंतर करणार बर्फ पडतीला बघायचंय तिला तो मामा जेवा लागलाय म्हटलं जरा थांब
पंधरावा माळा ना तुमचा, पंधराव्या माळावरून दृश्य। मोबाईल पडायचा माझा मध्ये ना, ते बर्फच पडल्यासारखं वाटत रे। हा हे काय बर्फ पडल्यासारखं वाटत ते खळी आमची। पाण्याचा फ्लो एवढाच आहे का रे? राहू दे, घेऊ ते दिसत नाही येत आहे ते पाणी। बर ही कुठे गेला प्रवीण, कुठे गेला तो सोडाय रात्री विसर्जन कुणी इकडं शीतल तलाव बैल बाजार जी। आपण ना प्रवीण मामाची लाईट लाव, अय्या लाईट आलं ना। किती सुंदर दिसत शिवारण्या पण। तर मंडळी आता मी आले आमच्या मामींच्या दुसऱ्या रूममध्ये, जिथे ती रूम भाड्याने दिलेली आहे, रेंटवरती आहे, पण त्यांच्या घरी हे चंद्रयानाचं मस्त असं डेकोरेशन केलं होतं आणि मला मोह आवरला नाही तुमच्याशी शेअर करण्याचा। मस्त मूर्ती आहे आमच्या भाचीची, दुसरी भाची आली हे जेवण छान वाटत ना गणपती केले। पण आज ना गणपती विसर्जन नको पाहिजे होता तो पाऊस। हो बघा ना केवढा पाऊस आहे तिकडे, तो खूप आहे असं तुला इकडे आपल्याकडे नव्हता। बरं बारक्या ए इकडे बघ, ही आयडिया कुणाची? ही आयडिया दादाची, दादाची। आणि बनवलं कुणी? बनवलं मी। बनवलं तू? ते कशापासून बनवलं? हे पर्वत वगैरे, पर्वत हे पीओपी चे साजरा दिसतोच राहते। बर मंडळी हाय आमच्या मामांचा मोठा मुलगा प्रवीण, हाय, आणि हाय छोटा मुलगा प्रमोद। तर या दोघांनी हे मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आपला केदारनाथ, केदारनाथ प्रति केदारनाथ इथे साकारलेलं आहे। तर ही आयडिया कोणाची? ही आयडिया आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेलं। आणि केदारनाथ आमचं सगळ्यात मोठं हे आहे की देवस्थान आहे जिथं आम्ही सगळे पसंत करतो। हा ते लांब असल्यामुळे कधी आम्ही जाईल जाईल भरोशावर, आई वडिलांना दर्शन घडवण्यासाठी घरामध्ये घरामध्ये गेला। ओके बरं, हे कशापासून बनवलं आता तू सांग। हे सर्व जे टाकाऊ वस्तू असतात त्यापासून संपूर्ण बनवलेलं आहे। यामध्ये जसं नारळाच्या ज्या पोती असतात, बोरी असतात, त्याच्यावरती लाकडाच्या काट्यावरती उभा करून त्यावरती पीओपी लावलेलं आहे, त्यांना कलर केलेला आहे। बाकी हे मंदिर वगैरे सर्व पुठ्ठ्यांचं बनवलेलं आहे आणि हे पुठ्ठ्यांपासून बनवले असं अजिबात वाटत नाहीये। ओरिजिनल मंदिर सारखं मंदिर दिसते। जसं तिथे मंदिरच्या पायथ्याशी वगैरे असं हेलिपॅड वगैरे आहे, असं पाण्याचं प्रवाह असं वाहताना दिसतो। त्याला मोटर लावली आहे ना तू? हो। आणि आमचा एक मेंबर अजून एक कमी आहे ते ओमकार चव्हाण, त्याचं श्रेय जात शक्यतो करून जास्त मंदिराला जास्त डिझाईन करायचं, जेवढं दाखवता येईल त्यांनी दाखवलंय। सध्या आता बाहेर असल्यामुळे इथे नाहीये, मी यापूर्वी दाखवलेलं आहे आणि हे छान बनवलंय। मग अशी मी तुम्हाला घोडे बोलले पण ते घोडे नाहीत, गाढव गाढव आहेत आणि गाढवावरती माणसं बसलेले तिथे पण आहे। आणि हे सगळं बनवलं दाखवलं आहे, हो दाखवलं मी भीमशीला 2013 ला बाढ आलेली त्यामध्ये आला होता, त्या बाढ त्या भीमशिलामुळं मंदिर वाचलं। हो श्रद्धेचं स्थान। पण हे खूप छान बनवलंय तुम्ही। मूर्ती पण इको फ्रेंडली मूर्ती आहे, ती शंकर रूपी बहु शंकर रूपी अवतारातलीच आहे, त्यामुळं ती पण आम्ही स्वतः बनवून घेतली स्वतः।
शेडूची आहे ती शाडूची आहे डिझाईन केलेली आहे पर्यावरण पूरक जेवढं नागपूर तेवढं दाखवले बस पण छान बनवले नीलम आर्ट अँड ब्लॉग। तर मंडळी हे होतं आमच्या मामांच्या घरचा गणपती बाप्पा। तुम्हाला हा गणपती बाप्पा कसा वाटला ते कमेंट करून सांगा। खूप छान असं डेकोरेशन केलं होतं, मला प्रचंड आवडलं। एखादी थीम करून डेकोरेशन ज्यावेळेला करतात ती गोष्ट मला प्रचंड आवडते। आपण डेकोरेशन तर करतच असतो पण एखादी थीम त्या ठिकाणी साकारणं म्हणजे खूप म्हणजे डोकं लागवावं लागतं, मेहनतही असते त्यामागे। आणि त्या मुलांनी खूप छान अशी मेहनत घेतली होती त्यामुळं मला प्रचंड आवडलं तिथे। आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो, जेवलो वगैरे। आणि पण इतका पाऊस होता की मी पुढे काहीही शूट केलं नाही, त्यात निशांक किरकिर करत होता। त्यामुळं आम्ही घरी आलो आणि मस्त आराम केला। त्यामुळे हा व्लॉग मी तेच एंड करते। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा। आणि हो, माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त मस्त का बाय। तुला आवडतं बाय बाय करायला? बाय दया, कुछ तो गड़बड़ दया ए।